नमस्कार, स्वाद्यशालीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत अतिशय चविष्ट आणि सुगंधी असा जिरा पुदिना राईस. यासाठी एका कढईत घालूया एक मोठा चमचा तेल, एक लहान चमचा तूप, दोन तमालपत्र, सहा लवंगा, 9 ते 10 काळी मिरे, 2 वेलदोडे, साधारण 2 लहान चमचा जिरं, अर्धा चमचा मीठ. मसाल्यांबरोबर मीठ घातल्यामुळे यांचा वास आणि चव दोन्ही छान उतरतं पदार्थात. एक हिरवी मिरची बिया काढून घेतलेली, साधारण 1/2 कप पुदिना, 1/2 कप कोथिंबीर, हलकंसं परतून घेऊया. यात घालूया 1.5 कप बासमती राईस. मी याला स्वच्छ धुवून पाणी निथळून 15 ते 20 मिनटं ठेवलं होतं. मिक्स करून घेऊया. यात घालूया 4 कप पाणी. थोडं वरखाली करून घेऊया. आपण यात अगोदर हे मीठ घातलं आहे त्याप्रमाणे ॲडजस्ट करून घेऊया. आता याला झाकण लावून 90% शिजेपर्यंत शिजवूया. मध्ये एकदा वरखाली करून घेऊया. आपला जिरा पुदिना राईस रेडी आहे. तुम्ही बघू शकता हा छान मोकळा झाला आहे. आता यावर थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर घालूया. याला झाकून 10 ते 15 मिनटं ठेवूया. असं केल्याने भात पूर्णपणे शिजतो आणि त्याची शीतं एकदम मोकळी मोकळी होतात. तर तुम्हीही अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.